की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना इंदू मिलच्या जागेचा प्रश्न आपण सोडवू शकलो। माननीय पंतप्रधानांनी आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तत्काळ ती जागा आपल्याला दिली, तिथलं काम आपण सुरू केलं। मध्यंतरी कोविडमुळे काम जरा स्लो झालं होतं, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन आढावा घेतला, त्यातल्या ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आणि आता अत्यंत वेगाने काम या ठिकाणी चाललं आहे। आणि आताच आनंदराजजींनी जसं सांगितलं की आता पुतळ्याचं अप्रूव्हल देखील जवळपास झालेलं आहे, आणि म्हणून आपण जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली, लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही ती बैठक बोलवू आणि काही त्याच्यातल्या उणीवा असतील तर त्या दूर करू। पण आमचा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे स्मारक आपल्याला त्या ठिकाणी वेगाने तयार करता यावं, आणि म्हणून स्वतः मुख्यमंत्री त्याच्याकडे लक्ष देत आहेत। मुख्यमंत्र्यांनी आपल्या वॉर रूममध्ये हे स्मारक ठेवलेलं आहे आणि दर 15 दिवसाला त्या स्मारकाची काय परिस्थिती आहे या संदर्भातला एक अहवाल हा माननीय मुख्यमंत्री प्राप्त करत असतात। आणि मला विश्वास आहे की जगाच्या पाठीवर हेवा वाटावं असं हे स्मारक या मुंबईमध्ये कोणीही आलं तरी त्याला बाबासाहेबांचं दर्शन घेऊनच पुढे जावं लागेल अशा प्रकारची रचना असलेलं हे स्मारक या ठिकाणी आपण तयार केलं। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।